नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण चांगल्या सवयी कोणत्या आहेत ते बघूयात चला तर मग बघा समोरील चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर त्या मुलीने एका जी मांजर पाळलेली ती आहे तिची ती काळजी घेत आहे तिला ती जवळ घेत आहे अंजारत आहे गुंजारत आहे म्हणजे आपण जे पाळलेलं प्राणी आहे तिला आपण अंजारलं पाहिजे गुंजारलं पाहिजे जवळ घेतलं पाहिजे तिला आपण प्रेम दिलं पाहिजे जेव्हा आपण आपल्या बालवाडीच्या वर्गामध्ये असतो ते तर तेव्हा आपण एकत्र खेळत असतो एकत्र बा बागडत असतो कोणतीही गोष्ट टीचरांनी आपल्याला करायला सांगितली तर आपण एकत्र करत असतो हो की नाही तर ही पण झाली एक चांगली सवय म्हणजे कोणतीही गोष्ट करताना आपण एकत्र मिळून ती करायला पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन करायला पाहिजे आता बघा जेव्हा आपण वर्गामध्ये असतो तर ते तेव्हा वेगवेगळ्या खेळने खेळायला देतात आपले टीचर हो की नाही तर आता या चित्रामध्ये काय दिसतंय की त्या मुलाला ते त्या मुलीकडे जे खेळणं आहे ते त्याला हवं आहे पण तो काय करतोय तिच्याकडनं तिला तो मागतोय आणि मागून ते खेळणं तिच्याकडनं घेतोय तिच्याकडनं ते हिसकावून घेत नाहीये तर तसं तुम्ही सुद्धा आपल्या मित्राकडनं ते खेळणं कोणतंही खेळणं हिसकावून घ्यायचं नाही ते त्याला विचारून घ्यायचं त्याला ते मागून घ्यायचं आता या चित्रात दिसत आहे तो मुलगा काय करतोय तिचं लॉलीपॉप आहे ते लॉलीपॉप घेऊन तो परत आहे त्याच्यामुळे ती मुलगी रडत आहे तर ही चांगली सवय नाही आहे की नाही बरोबर तर असं आपण करायचं नाहीये आपल्या मैत्रिणीच्या हातातलं चॉकलेट किंवा कुठलीही वस्तू आपण अशी हिसकावून घ्यायची नाही बघा समोरील चित्रामध्ये दिसत आहे तो मुलगा काय करतोय त्या मुलीच्या अंगावर चिकल उडवत आहे त्याच्यामुळे ती मुलगी रडत आहे तर असं आपल्यामुळे कोणाला दुखवायचं नाहीये आपण तर ही चांगली सवय नाहीये तर असं आपण कधीच करायचं नाही तर बघा समोरील चित्रामध्ये दिसत आहे की ती आ, ती मुलगी जे खात आहे तर ते त्या मुलाने खाली पाडलेलं आहे तर असं आपण करायचं नाही आहे ही चांगली सवय नाहीये असं नाही करायचं कधी पण कुठलाही व्यक्ती खात असताना आपण ते खाली पाडायचं नाही आजच्या व्हिडिओवर आधारित आज आपण काही प्रश्न बघूयात आज आपण कशाबद्दल माहिती बघितली चांगल्या सवयी वाईट सवयी का फळांबद्दल माहिती बघितली जर आपण अभ्यास करत असू तर ते कोणत्या सवयींमध्ये येतं चांगल्या सवयींमध्ये येतं का वाईट सवयींमध्ये येतं आपल्या मित्राला ढकलून देणे ही चांगली सवय आहे का वाईट सवय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या बालवाडीच्या ग्रुपला पाठवायची आहेत धन्यवाद